चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा दिराजीराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा दिवस खूप छान असा आनंदाचा सुख समाधानाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे गुरुवार आणि सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार तर बघा गुरुवारची माझी चाललेली आहे सडा रांगोळी आणि सर्वात अगोदर आपल्या दारामध्ये हळद टाकून पाण्याने सडा मारावा थोडीशी चिमूटभर हळद टाकून त्या पाण्याने दारामध्ये सडा मारावा आणि छान अशी सुंदर रांगोळी काढावी तुळशीची पूजा करावी तर हे माझं रोजचं डेली रुटीन असतं सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली की आपली नित्य देवपूजा तुळशीला पाणी सडा रांगोळी ही तर हे माझे नित्य सकाळची रोजची कामं असतात तर आता गुरुपौर्णिमा आलेली आहेत आणि गुरुपौर्णिमेनिमित्त सेवा चालू केलेल्या आहेत तर मी आपले स्वामी चरित्र जे आपले नित्य अध्याय असतात स्वामींचे तर ते नित्य तीन अध्याय रोजचे असतात तर त्याच्याबरोबर मी आणखीन गुरुचरित्राची सेवा चालू केलेली आहे तर ती एकवीस दिवसांची सेवा जी आहे ती रोज चौदावा आणि अठरावा अध्याय एकवीस दिवस वाचणार आहे तर ही सेवा मी चालू केलेली आहे आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त तर बघा ही सेवा का चालू करायची किंवा ह्या सेवेचे महत्त्व तर मी तेही सांगते तर बघा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे अख्ख्या गुरुचरित्राचं आपल्या वाचल्याप्रमाणे आहे तर बघा घरामध्ये खूप प्रॉब्लेम असतील घरामध्ये संकट येत असतील म्हणजे बऱ्याच काही अडचणी असतील तर त्या सो सोड़, सोडवण्यासाठी किंवा त्याच्यातून मार्ग सापडण्यासाठी चौदावा सा आणि अठरावा अध्याय जरूर वाचावा बऱ्याच अशा महिला आहेत त्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं पण काही कारण त्यांना गुरुचरित्राचं पारायण करता येत नाही तर त्या महिलांना मी एकच सांगेन तर गुरुचरित्राचं पारायण ज्यांना करता येत नाही त्यांनी दर गुरुवारी नित्यनेमाने दर गुरुवारी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ही जरूर वाचावा नेहमी वर्षभरात दर गुरुवारी तुम्ही हे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचला तर बघा तुम्हाला किती फरक पडेल तुम्हाला कुठल्याही साधूकडे तुम्हाला कुणाकडे जायची गरज नाही जर तुमच्या घरात प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे दर गुरुवारी तुम्ही वाद्य आणि वा अध्य घरातच वाचून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कारण हे माझे स्वतःचे अनुभव आहेत गुरुचरित्र चौदा वाद्य आणि अठरा वाद्यायचे तर बघा मला जर थोडंसं घरातलं वातावरण बिघडल्यासारखं वाटत असेल किंवा काही थोड्याशा गोष्टी थोड्या जाणवल्या की मी चौदावा आध्या चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचायला सुरुवात करेल त्याने काय होतं घरातील वातावरण पवित्र आणि शुद्ध होतं आणि घरात कटकटी भांडणं वाढत असतील वादविवाद होत असतील तर ते सुद्धा थांबतात पण चार दोन गुरुवारी वाचायचं आणि नंतर सोडून द्यायचं तर हे चुकीचं आहे जर आपल्याला पूर्ण फरक पाहिजे असेल तर तीन महिने कंटिन्यू तुम्हाला गुरुचरित्राचं चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे वाचला पाहिजे तीन महिन्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल त्याच्या अगोदर जर तुम्ही दोन तीन गुरुवारी वाचाल म्हणाल की ताई फरक पडला नाही असं झालं तसं झालं तर तसं होणार नाही तुम्हाला कंटिन्यू तीन महिने सुरुवातीपासून तुम्हाला तीन महिने वाचावे लागतील मधले एखादा काही प्रॉब्लेम आले आलेला असेल तर ते स्किप करून परत नंतर पुढच्या गुरुवारी परत अठरावा अध्याय चौदावा अध्याय असे अध्याय वाचायचे आहेत आणि असे जर सलग तुम्ही कायमस्वरूपी चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचला तर तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत तर हे माझे स्वतःचे आलेले अनुभव आहेत तर हे अध्याय सकाळीच वाचावे आपली सकाळची देवपूजा आटोपली की चौदावा अध्याय सर्वात अगोदर वाचून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अठरावा अध्याय वाचून घ्यायचा कारण ज्यावेळेस आपण सकाळी सकाळी फ्रेश असतो पवित्र असतो इकडे तिकडे आपले हात लागलेले नसतात आपली नित्य पूजा झाली की लगेच अगदी पाच मिनटं चौदा अध्याय वाचायला लागतात अठरावा अध्याय थोडंसं आहे पण हे सर्व काम दहा ते अकरा मिनटाचं आहे एवढ्यात आपला चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचून होतो आणि सकाळी सकाळी आपला मूड फ्रेश असतो आणि ते अध्याय वाचल्यानंतर दिवस सुद्धा खूप छान आणि सुंदर जातो आणि दिवसभर परत आपले इकडे तिकडे हात लागलेले असतात किंवा आपण बाहेर जातो तर गुरुचरित्राचे वाद्य अठरा वाद्या सुद्धा वाचायचे तेवढेच पावित्र्य ठेवावे लागते म्हणूनच सकाळी सकाळी नित्य देवपूजा आटोपली की आपल्याला चौदा वाद्य आणि अठरा वाद्य वाचून घ्यायचं आहे तर गुरुपौर्णिमेनिमित्त मी ही सेवा का निवडलेली आहे तेही सांगणार आहे तर बघा आपण आपल्या दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्य उपासना नित्य जे अपतप करतो आणि दत्त महाराजांची आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावर सदैव कृपा आहे कारण आपण आपण त्यांचे खूप मोठे भक्त आहोत आणि दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्याने आपल्याला काहीच कमी पडणार नाही तर आपल्या ह्या सेवा नेहमीच चालू आहेत तर ह्या सेवा आपल्या नेहमीच चालू आहेत तर मग वेगळी कुठली तरी सेवा करावी म्हणून मी ही सेवा निवडलेली आहे चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ही संकल्पयुक्त म्हणजे ही आ, मी संकल्प करून केलेली सेवा नाही तर मी ही अशीच आपल्या स्वामींच्या व आपल्या दत्त महाराजांच्या चरणी वाहणार आहे म्हणून ह्या सेवेचे कुठलेही मी मागणं मागितलेलं ना नाही स्वामींना दत्त महाराजांना की ही सेवा कारण आपल्या महाराजांची सेवा तर माझी नित्य चालूच आहे दत्त महाराजांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांना आपण गुरु केलेले आहेत तर आपल्या गुरूंसाठी आपण काहीतरी भेटवस्तू म्हणून देणार आहोत तर आपण काय देऊ शकतो तर आपण जी निस्वार्थ भावनेने केलेली सेवा तर तीच त्यांच्या चरणी रुजू करायची आहे गुरुपौर्णिमे दिवशी म्हणून एकवीस दिवस अकरा दिवस सात दिवस आपण इतर आधीमध्ये तर आपण गुरूंना हे मागतो ते मागतो संकल्पित पारायणं करतो पण गुरुपौर्णिमेनिमित्त जी सेवा करायची आहे तर सेवा आहे। ती निस्वार्थ भावनेने काही न मागता सेवा करायची आहे आणि ती आपल्या महाराजांच्या चरणी सवीने समर्पित करायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे आणि आपण जी केलेली सेवा आणि ते गुलाबाचे फूल महाराजांसमोर ठेवायचं आहे महाराजांना आपल्याला छान असा मुजरा करून घ्यायचा आहे आणि महाराजांच्या चरणी आपली सेवा रुजू करायची आहे आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला न काही मागता कुठलीही एक सेवा करायची आहे तारक मंत्राची सेवा अकरा अकरामाळे जपाची सेवा असो किंवा स्वामीचरित्र पारायणाची सेवा असो गुरुचरित्र पारायणाची सेवा असो ज्या ज्या सेवा करता येतील त्या त्या सेवा कराव्या आणि महाराजांच्या चरणी अर्पण कराव्या त्या दिवशी गुरुपौर्णिमेनिमित्त तर आय होप मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल अशा करते आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलवरती कंटिन्यू राहा चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवदेव चिंतन श्री गुरुदेव दत्त